कर्तव्य है परंतु या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांना तांबूलबुद्धून मतदान करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जी काही ठराविक मंडळे आहेत ते काही वेडेवाकडे अशा बदनाम करण्यासाठी काही वेडेवाकडे करण्याची शक्यता आहे हे गृह धरून पोलीस योग्यती दक्षता मात्र मुख्यमंत्री आपले आहेत नियमाचं कुठेतरी उल्लंघन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते नाही मुख्यमंत्री आमचे आहेत आम्ही महाराष्ट्राचे आहोत महाराष्ट्राचं हित साधणं हे आमचं सर्वांचंच कर्तव्य आहे परंतु या राणा कुटुंबियांसारख्या नौटंकी करणारे जे लोक आहेत त्यांना पुढे करून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या मुंबई सहित महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्या भाजपाने हे सर्व नाटक त्यांचे जे थेरे आहेत ती बंद करावीत आणि जे सुरळीत चाललेलं काम आहे महाविकास आघाडीचं ते चांगलं चालवावं अशा पद्धतीची आमची विनंती आहे सोशल मीडियावरून वारंवार नवनीत राणा पुढे येत आहेत आणि आव्हान पुन्हा पुन्हा देत आहेत पोलीस त्यांच्या पद्धतीने योग्य ती कारवाई करतील परंतु जाणून बुजून कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे आक्रमक झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांचं कर्तव्यच आहे आणि शिवसैनिक सुद्धा हे अशा बदमाश लोकांना सामोरे जाण्यासाठी इथे आलेले आहेत मी शिवसैनिकांना भेटण्यासाठी आलेलो आहे सर्वांनी शांततेने राहा आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांना कोणता त्रास होणार नाही याची दक्षता घ्या आणि कोणालाही घरामध्ये जाण्याचा आमचा तर प्रश्नच येत नाही परंतु जाणून बुजून घरातून दगडफेक जर कोण करत असेल तर ते दगड मात्र स्वीकारा अशा पद्धतीचं आम्ही शिवसैनिकांना सांगितलं दगड स्वीकारा चांगल्या डोक्यावर आपल्या पडणार नाहीत हातातच घ्या आणि ठेवा पिशवीत नाही पोलिसांच्या हातून परिस्थिती अजिबात बाहेर जात नाही पोलीस सक्षम आहेत आमचा विश्वास पोलिसांवर आहे पूर्ण सहकार्य पोलिसांना आहेत परंतु जाणून बुजून हुसकावण्याचे जे प्रकार चाललेले आहेत कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रकार चाललेले आहेत त्याच्यावर का मात्र कारवाई करण्याची तुम्ही दगडाची भाषा करतात दगडाची भाषा करतात कुठेतरी आव्हान जे आंदोलन आहे या शिवसैनिकांना भडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा या आंदोलनावर दगड फेकण्याचे प्रकार भाजप करेल याच्यामुळे कुठेतरी परिस्थिती नियंत्रण देणार नाही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे अजिबात नाही पण काल सुद्धा मोहित कंबोजने ज्या पद्धतीने मातोश्रीवर येऊन आणि ज्या पद्धतीने हॉकी स्टिक सहित गाडी आणली तर असे सुद्धा गैरप्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हे म्हणून या शिवसैनिकांना सावध राहा जागृत व्हा तुम्हाला कोण बदनाम करणार नाही याची दक्षता घ्या हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कोणाचे मुख्यमंत्री महोदयांचे आदेश शिवसैनिकांना नाही जे पोलीस इथे काम करतात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे सूचना असतील त्याप्रमाणे काम करतात आम्ही शिवसैनिक आम्हाला कोणत्या पद्धतीने कोणत्याही